मित्रांनो, तो वाईल्ड सी डबल आर ए टी आर लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सांगायचं तात्पर्य हाच आहे या व्हिडिओमध्ये की एक मी माझी एक व्हिडिओ अपलोड केलेली जुईनगर माइंड स्पेस, तर त्याच्यामध्ये खूप सारे कमेंट्स आलेले. तर ते तुम्हाला मी दाखवेल ते कमेंट्स काय होते. तर त्याच कमेंटनुसार मी ही आजची जी व्हिडिओ आहे ती एक त्याच संदर्भात मी आजची जी जो व्लॉग आहे तो मी बनवत आहे. तर सांगायचं तात्पर्य हाच आहे की जी जुईनगरची जी माइंड स्पेस जी आहे तर तिकडं जास्त लांबणे लिस्ट नाही आहे. जसं एक आय डी एफ सी आहे, एक फिनो पेमेंट बँक आहे, रेबिट आहे, सीटेक आहे. तर जुईनगर माइंड स्पेसमध्ये फार थोड्या प्रमाणातच कंपन्या आहेत, बट सगळ्या बँकिंग आहेत. आणि जर आपल्या ऐरोलीमध्ये सांगायचं झालं तर एक वेस्ट साईडला सगळं पूर्ण पटनी इंडस्ट्री आहे, कॅप जेमिनी, ॲक्सिस बँक आहे, यू बी एस आहे, प्लस ईस्ट साईडला जे हे गेप्स आहे, विप्रो आहे, ॲसेंचर आहे, बऱ्याच साऱ्याच कंपनीमध्ये ऐरोलीमध्येच आहेत माइंड स्पेस. सगळ्यात मोठा माइंड स्पेस सांगायला गेलं तर ऐरोलीमधलाच आहे. आणि ऐरोलीमध्ये ईस्टला पण माइंड स्पेस आहे आणि वेस्टला पण माइंड स्पेस आहे. तर सगळ्यात बिग माइंड स्पेस तर माझ्या सांगण्यावरून, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार, तर मला असं वाटते की ऐरोलीमध्येच आहे. मालाडला तर मी अजूनपर्यंत गेलो नाही माइंड स्पेसमध्ये तर कधीच, बट जुईनगरला माइंड स्पेसमध्ये फक्त माझं वर्किंग मी केलेलं आहे. आणि जे आपलं ऐरोलीमध्ये जे वेस्ट साईडला आहे यू बी एस कंपनी, मी तिथं ऑलरेडी काम केलेलं आहे. तर कमेंट्स मला अशी आलेली की तिथं वॉकिंग इंटरव्ह्यू असते. तर सांगायचं तात्पर्य हे झालं की जुईनगर माइंड स्पेसमध्ये तिकडे कोणतीच वॉकिंग इंटरव्ह्यू नसते. वॉकिंग इंटरव्ह्यू फक्त आणि फक्त ऐरोली माइंड स्पेसमध्येच आहे. सध्या रिसेंटली तर वॉकिंग इंटरव्ह्यू आहे विप्रोमध्ये आहे मित्रांनो. तर विप्रोमध्ये तुम्हाला एच एस सी, पी जी आणि ग्रॅज्युएट याच पोझिशनवर तुम्हाला वॉकिंग इंटरव्ह्यू तुम्ही जाऊ शकता. विप्रो कंपनीमध्ये आहे, बॅकएंड प्रोसेस आहे यू एस हेल्थकेअरसाठी. तर ज्याला पण इंटरेस्ट असेल तर मी डिस्क्रिप्शनला लिंक देईल, तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचं जे बायोडेटा आहे तो तुम्ही शेअर करू शकता त्यांना, किंवा तुम्ही व्हिजिट करू शकता जुईनगर सॉरी आपलं ऐरोली माइंड स्पेसला. तर तुम्हाला जर ऐरोली माइंड स्पेसला यायचं असेल तर ऐरोली स्टेशनला उतरलात तर ईस्ट साईडलाच एक ब्रिज आहे, स्कायवॉक आहे, स्कायवॉक क्रॉस केला तर ईस्ट साईडलाच आहे, बाजू म्हणजे बाजूलाच आहे. तर त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही इकडं, इथं काय ट्रॅव्हलिंगला एवढे पैसे लागत नाही. तर तुम्ही विप्रोमध्ये असाल तर विप्रोमध्ये बॅकएंड प्रोसेस आहे, रिसेंटलीच आता चालू केलेली आहे. आणि एक एन बी एफ सी कंपनी होम क्रेडिट, तर ज्यांचं रिसेंटली 12वी पास आउट झालं आहे त्यांना सगळ्यात बेस्ट कंपनी माझ्या मते सांगायचं झालं तर होम क्रेडिट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. ज्याला फक्त आणि फक्त एज्युकेशन कम्प्लीट करायचं तर तो होम क्रेडिटला जाऊ शकतो. तिथे तुम्हाला सुट्ट्या भेटतात, लिव्ह भेटतात. कारण मी सुद्धा माझी फर्स्ट लाईफमध्ये कंपनी जी एन बी एफ सीच होती होम क्रेडिट, मी तिथंच काम केलेलं. 3 वर्ष मी माझ्या एज्युकेशनसाठी मी तिथंच काम करत होतो. माझं जे ऑफर लेटर आहे मी ते माझ्या कॉलेजमध्ये दिलेलं. तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता. विप्रोमध्ये मी कधी काम केलेलं नाही, बट माझे विप्रोमध्ये फ्रेंड्स आहेत. तर जर तुम्हाला जर कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल ह्याच्या रिलेटेड तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मला, मी त्या संदर्भात तुम्हाला मी आन्सर देईन. तर तुम्हाला विप्रोमध्ये जायचं असेल तर तुम्ही उतरून ऐरोली स्टेशनला उतरून ईस्ट साईडला जाऊ शकता. अजून एक कमेंट आली होती की वॉकिंग इंटरव्ह्यूला यायचं असेल तर कोणत्या वेबसाईटनुसार आपण बघू शकतो. तर खूप साऱ्या वेबसाईट आहेत, जसं नोकरी.com आहे, shine.com आहे, खूप साऱ्या वेबसाईट आहेत. तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, तुम्ही जाऊ शकता, तुम्ही व्हिजिट करून तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये जाऊ शकता. बट सो तुम्हाला आता रिसेंटली तर जॉब जो आहे तो विप्रोमध्ये पण चालू आहे. एक आय के एसमध्ये हेल्थकेअर आहे, यू एस प्रोसेस आहे, बट मॉर्निंग शिफ्ट आहे, तिकडं नाईट शिफ्ट तर नाही. नाईट शिफ्ट रिअल बेसवर दिली जाते. आणि गिप्समध्ये कोडिंगसाठी अवेलेबल आहे, फ्रेशर नाही, 2 किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा. बट विप्रोमध्ये तुम्हाला फ्रेशर्स अलाउड आहे, विप्रोमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि विप्रोमध्ये तुम्हाला नाईट अलाउड आहे, फक्त आणि फक्त नाईट अलाउड. 5 डेज वर्किंग आहे, 2 डेज ऑफ आहे. विप्रोचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आहे
इंटरनॅशनल वॉईस प्रोसेससाठी रिसेंटली वर्किंग जी जॉब पोझिशन आहे फ्रेशर्स आहे अलाउड आहे फ्रेशरला 12 पास आउट आहे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट बट बी एस सी आय टी बी टेक एम बी ए त्या लोकांना अलाउड नाही नॉट एलिजिबल आहेत आणि बेनिफिट ही आहे की कॅब फॅसिलिटी अवेलेबल आहे विटवीन 13 किलोमीटर्सच्या प्लस परमनंट पेरवरती आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर नाही कारण की पहिला विप्रोमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर होतं माझे जे पण जे फ्रेंड्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरच लागलेले आहेत आणि त्या आत्ता विप्रोमध्ये चांगल्या पोझिशनला काम करतात तर एक चांगली एक बिग ॲडव्हान्टेज आहे विप्रोचा की तुम्हाला आत्ता एक जर तुम्ही गेला तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर नाही तुम्हाला परमनंट पेरोलवरती ठेवणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो तो प्लीज तुम्ही विप्रोलाच व्हिजिट करा तुमच्यावर तुमच्या मनाने तुम्हाला ज्या कंपनीला व्हिजिट करायचं असं करू शकता पण माझा असा अंदाज आहे की तुम्ही जेवढं विप्रोला जॉईन कराल एक एम एन सी कंपनी आहे 5 days वर्किंग आहे 2 days ऑफ आहे प्लस पेरोलवरती आहे प्लस कॅब फॅसिलिटी अवेलेबल आहे 13 किलोमीटर्स विथिन 13 किलोमीटर्स सॅटर्डे संडे ऑफ आहे तर याचा काय बेनिफिट्स आहे विप्रोचा आणि अर्ली मार्चेसमध्ये खूप साऱ्या कंपन्या तुम्ही व्हिजिट करू शकता नोकरी डॉट कॉमवर चेक करू शकतो तुम्ही कोणता जॉब आहे कोणता नाही तर रिसेंटली अजून एक जॉब आहे IDFC बँक तो आहे मुंबईमध्ये बांद्राला तिकडं आहे IDFC बँकमध्ये तर तिकडं क्रेडिट कार्डचं जे रिकवरी करतात ना मित्रांनो त्यासाठी जॉब अवेलेबल आहे बट 2 किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा इनबाउंड प्रोसेस आहे पॅकेज आहे 3 लमसम एवढं पॅकेज आहे 3.75 लाख तुम्ही व्हिजिट करू शकता तर जोईनगर माणसासमध्ये तुम्हाला फिनो पेमेंट बँकमध्ये जर कामाला जायचं असेल तर फिनो पेमेंट बँकमध्ये तर रिक्वायरमेंट सध्या अलाउड तर नाही आहे अवेलेबल तर नाही बट तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही एकदा व्हिजिट करून बघा इनबाउंड प्रोसेससाठी रिक्वायरमेंट आहे 12 पास आउट फक्त हवा त्यांना आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर काय हरकत नाही तुम्ही जाऊ शकता आणि दुसरं सांगायचं तात्पर्य हेच आहे की वॉकिंग इंटरव्ह्यूला तुम्ही जर जात असाल तर तुमच्याकडं जे फक्त वॉकिंग इंटरव्ह्यू NBFC मध्ये जर तुम्ही कोणत्याही कंपनीत गेला तर खूप चांगली गोष्ट होईल तुम्ही तिथं जाऊन तुमचा इंटरव्ह्यू तुम्ही सहजासहजी क्रॅक करू शकता बट विप्रोमध्ये जर तुम्ही जॉबला जाशाल तर तुम्हाला पेरोलवरती सध्या चालू आहे रिक्वायरमेंट प्लस 12 पास आउट आहे तर प्लीज व्हिजिट करा विप्रो कंपनीला तुम्हाला काही पण इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मी त्याच बेसवर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते क्वेरी मी तुमचे सॉल्व करेल आणि डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला ज्याचे जॉब्स आहेत त्याचे लिंक्स आहेत मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देईल तुम्ही प्लीज त्या साईटला व्हिजिट करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी म्हणजे ज्या फील्डमध्ये तुम्हाला काम हवं आहे तुम्ही त्या फील्डमध्ये काम करू शकतो जी जो आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथंच संपवतो कारण की जे तुम्ही कमेंट्स केलेले होते मी त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि एक तुम्हाला जर जीवनगर माणसाबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आई बटन क्लिक करून मी तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल तुम्ही व्हिजिट करू शकता जीवनगर माणसेसलासुद्धा आणि प्लस तुम्हाला काही पण इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज 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 कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा मी कमेंट रीड करेल मी पॉसिबल नाही मी सगळ्यांना मी रिप्लाय तर देतोच जेवढं पॉसिबल तेवढा रिप्लाय मी देतोच आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा मी ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला माझ्यातर्फे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल जेवढं पॉसिबल होईल जेवढं मला इन्फॉर्मेशन गेट होईल मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देईल आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जे जे मी तुम्हाला पोस्ट सांगितले ते रिसेंटली तिकडं वर्किंग म्हणजे जॉब जे आहे अवेलेबल आहेत तर प्लीज व्हिजिट करा त्या कंपन्यांना NBFC होमक्रेड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती पहिला रबायला होती आता ती आहे एम्पायर ऐरोलीमध्येच आहे आणि विप्रो कंपनी आहे पहिल्यापासून ऐरोलीमध्येच माइंडसेसमध्येच आहे जे ईस्ट साईडला आहे तिथं रिसेंटलीच इंटरनॅशनल वॉईस प्रोसेस आहे जे 12 पासलासुद्धा घेतात आणि पासआउट 12 पासआउट पी जी ग्रॅज्युएशनला अलाउड आहे तुम्ही जाऊ शकता कॅब फॅसिलिटी आहे प्लस 5 days वर्किंग आहे 2 days ऑफ आहे म्हणजे खूप साऱ्या बेनिफिट्स आहेत या माइंडसेसमध्ये आणि NBFC मध्ये तर तुम्हाला एक फक्त वर्किंग डेज म्हणजे एक नॉर्मल आपला वीकली वन ऑफ असतो बाकी 7 दिवस काम असतात NBFC मध्ये कधीच कोणाला 2 दिवस सुट्ट्या मिळत नाही
फक्त आणि फक्त मायंडसेट्सलाच फक्त 5 days वर्किंग असतं, 2 days ऑफ असतं. तर प्लीज मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओला प्लीज शेअर करून चॅनल्सला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येत जाईल. तुम्हाला जे जे प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल, प्लीज कमेंट करा. कमेंटवरून मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवून देईन. तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन होती सुद्धा मला इन्फॉर्मेशन मी देईन सर. तर मित्रांनो, हा जो असा जो व्लॉग आहे हा इथं संपू आपण. तर चला नेक्स्ट व्लॉगला आपण लवकरात लवकर भेटू. मित्रांनो, गुड बाय.